डाळिंबाला चांगला भाव मिळत असल्याने तालुक्यातील फळबाग असलेल्या भागात चोऱ्यांचं प्रमाण वाढलं होतं म्हणून लामकाना आणि भागातही शेतकऱ्यांनी रात्रीचा पहारा नायगवांनी हात पकडलं महेंद्र विष्णू सातपुते भाऊसाहेब पांडुरंग वजरे आणि गौतम शंकरराव गंगावणे अशी या चोट्यांची नाव आहे त्यांना करमाड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले मागील काही दिवसांपासून डाळिंबाच्या प्रति कॅरेटचा भाव पाच ते सहा हजारांवर पोहोचलाय यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे दरम्यान या भाववाढीमुळे रात्रीतून थेट झाडावरील डाळींब तोडून चोरीचा प्रकार वाढल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली होती यामुळे लांबकाना आणि नायगावान परिसरातील काही शेतकऱ्यांनी एकत्रित येत रात्रीचा पहारा देण्याचं ठरवलं बुधवारी रात्री पहारा देत असताना तिघा आरोपींनी अप्पासाहेब बारबैले यांच्या बागेतून डाळिंब बा तोडून ते चारचाकी कारमधून घेऊन जात असताना पहाऱ्यावरील शेतकऱ्यांना ही बाब लक्षात आली हे चोरटे डाळिंब थेट कर्माटच्या बाजार समिती मार्केट मध्ये विक्रीच्या उद्देशाने जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात आलं त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं यावेळी आरोपींकडून सात कॅरेट डाळिंब आणि कार जप्त करण्यात आली यात नायगावान येथे गावातल्याच एका चोरीचा सपाटा लावल्याचा प्रकार उघडकीस आला बुधवारी रात्री उशिरा करमाड पोलीस ठाण्यात याबाबत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला गुरुवारी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली प्रकरणाचा तपास जमादार देवीदास जाधव हे करताय अशोक मिसाळ एम सी एन न्यूज शेंद्राय मॅडीसी